हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर या अधिक मासामध्ये सर्वांनी खूप खूप सेवा केलेल्या आहेत, परंतु माझ्या काही मैत्रिणींना काही अडचणीमुळे काही सेवा करणं झालेलं नाही आहे। तर त्यांना मी सांगू इच्छिते की कमला एकादशीला आपल्याला काय कामे, काय सेवा करायची आहे, कारण जर आपल्याच्याने काहीही सेवा घडली नाही तर आपल्याला कमला एकादशीच्या दिवशी म्हणजे 12 ऑगस्टला ही सेवा करायला विसरायची नाही आहे। कारण ही सेवा जरी तुम्ही केली तरी देखील अधिक मासातल्या प्रत्येक सेवेचं फळ तुम्हाला भेटणार आहे। तर कमला एकादशी ही 12 ऑगस्टला आहे आणि अधिक मासातील 2 एकादशी आहेत। तर जेव्हा अधिक महिना येतो तेव्हा 24 ऐवजी 26 एकादशी येत असतात। अधिक मासामध्ये ज्या 2 एकादशी येतात त्यांना कमला एकादशी असे म्हणले जाते। म्हणजे काय? तर दोनही एकादशीला कमला एकादशी असे संबोधले जाते। तर एका एकादशी आपली होऊन गेलेली आहे व दुसरी एकादशी ही 12 ऑगस्टला आहे आणि अधिक मास हा 16 ऑगस्टला संपणार आहे। ज्यांनी काही कारणास्तव काहीच सेवा घडली नाही, केली नाही, त्यांनी या एकादशीला जर काही सेवा केली तर श्रीहरीसोबत माता लक्ष्मीची देखील कृपा झाल्याशिवाय राहणार नाही। कारण अधिक महिना हा श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे व वर्षभर येणाऱ्या प्रत्येक एकादशीचे नाव हे वेगवेगळे असते। म्हणजे काय? तर वेगवेगळ्या नावांनी एकादशीला संबोधले जाते, परंतु अधिक मासातील या दोनही एकादशीला एकाच नावाने ओळखले जाते आणि ते म्हणजे कमला एकादशी किंवा पद्मिनी एकादशी। आणि ही दोनही नावे माता लक्ष्मीची नावे आहेत। अधिक महिन्यात भगवान विष्णूंच्या पूजेला खूप महत्त्व आहे, त्यांना अधिक मास हा खूप प्रिय आहे, त्यामुळे या एकादशीचे महत्त्व खूप वाढते व या एकादशीला माता लक्ष्मीची देखील सेवा करायची सांगितली जाते। तर एकादशीच्या दिवशी लवकर सकाळी उठून आंघोळ करून देवपूजा करावी व श्रीहरी विष्णू किंवा बालकृष्णाच्या जी आपली मूर्ती असते बालकृष्णाची, त्याचा अभिषेक करावा। मग तुम्ही तो पंचामृताने जरी केला तरी चालेल, किंवा दही दुधाने किंवा पाण्याने केला तरी देखील चालेल, परंतु पंचामृताने अभिषेक करावा हे मी सांगेन। आणि विष्णुस्तोत्रम किंवा शांताकारम भुजंगनयनम या श्लोकाचे पठण करावे। तसेच 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणावा। कमळचे फूल असेल तर ते अर्पण करावे। या दिवशी आपण काही उपाय केले तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते व माता लक्ष्मीला या दिवशी हळदी कुंकुम वाहून पुष्प वाहून श्री सूक्ताचे नक्की आपल्याला पठण करून झाले पाहिजे। आपण नक्की पठण करायचे आहे व ज्यावेळी आपण बाळकृष्णांचा अभिषेक घालू त्यावेळेला जर तुमच्याकडे शंख असेल तर तुम्ही शंखाने अभिषेक घातलेला खूप चांगला। जर असेल तुमच्याकडे शंख तर शंखानेच अभिषेक घालायचा आहे। बालकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरात असते। शंखाने जर अभिषेक घातला तर श्रीहरी विष्णू खूप प्रसन्न होतात। आणि जर तुमच्याकडे पिवळे वस्त्र असतील तर पिवळ्या रंगाचे वस्त्र घालून अभिषेक करा। पिवळे फुले देवांना अर्पण करा। अभिषेक करतेवेळी देखील तुम्ही थोडी हळद टाकून अभिषेक करा। पिवळा रंग हा श्रीहरी विष्णूंना खूप प्रिय आहे। तसेच विष्णू सहस्रनाम पठण करायचे आहे। पठण नाही केले तरी तुम्ही श्रवण नक्की करा। विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचे व नैवेद्यावर देखील तुळशीपत्र आपल्याला ठेवायचे आहे। तसेच आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा देखील करायची आहे। तर एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालत नाहीत व स्पर्श देखील करत नाहीत। तर आपल्याला वरूनच हळदी कुंकू वाहायचे आहे व तुपाचा दिवा लावून 11 प्रदक्षिणा तुळशी मातेला घालायच्या आहेत।
व प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडामध्ये देखील विष्णूंचा वास असतो, त्यामुळे एकादशीच्या दिवशी पिंपळाला जल अर्पण करावे आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा, त्यामुळे शनीचा प्रभाव हा कमी होतो. तसेच आपल्याला या दिवशी मंजुळवात, कमळवात व 33 वातीचा दिवा लावायचा आहे. 33 वात व एकच ज्योत काढायची आहे व प्रज्वलित करायची आहे, कारण अधिक मासात 33 या संख्येला खूप महत्त्व आहे. आणि तुम्ही या दिवशी फल आहार करून, म्हणजे एकादशीच्या दिवशी फल आहार करून व्रत देखील करू शकता, उपवास करू शकता आणि माता लक्ष्मीला खडे साखर व विष्णूंना गुळ खोबऱ्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही या दिवशी अन्नदान, वस्त्रदान देखील करू शकता व सर्वात महत्त्वाचे दान म्हणजे तुम्ही दीपदान करू शकता, कारण या अधिक महिन्यामध्ये सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे दीपदान होय. हा दिवा तुम्ही मंदिरात किंवा नदीकाठी दिवादान करू शकता व कुठेच जाणे नाही झाले तर आपल्या घराच्या मंदिरात व तुळशीपाशी देखील दिवादान करू शकतो, मग तो कोणत्याही धातूचा असो किंवा मातीचा असो. अगर मातीचा जरी नाही भेटला तर आपण गव्हाच्या पिठाचा म्हणजे कणकेचा दिवा देखील तयार करू शकतो. तसेच भगवान श्रीकृष्णांना विड्याचे पान अर्पण करायचे आहे व त्या पानावरती तुम्हाला ओम नमो भगवती वासुदेवाय नमः हा मंत्र चंदनाने लिहायचा आहे व अर्पण करायचा आहे. व सुख समृद्धीसाठी एकादशीच्या दिवशी पिवळे चंदन हे गुलाब जलात मिसळून आपल्या कपाळावर लावायचे आहे. असे मानले जाते की कमला एकादशीचे व्रत केल्याने त्याच्या कामाची कीर्ती वाढते, त्याच्या कुळाचा मान वाढतो व जी पापे आपल्या हातून घडलेली असतात ती पापे नष्ट होऊन जातात व त्यांना वैकुंठात स्थान मिळते असे मानले जाते. या दिवशी शक्य होईल तेवढे विष्णूंचे नामस्मरण करावे व ही एकादशीचे व्रत नक्की करावे, कारण ही एकादशी परत 3 वर्षांनी म्हणजे पुढच्या अधिक मासात येणार आहे. तर वरील माहिती कशी वाटली ती नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.